पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा, सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी, महायुतीच्या रणनीतीला यश. भाजपनं 5 उमेदवार निवडून आणले. पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा विजय. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय, तर काँग्रेसची 8 मतं फुटल्यानं महाविकास आघाडीला फटका. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलेल्या काँग्रेस आमदारांना नाना पटोलेंचा इशारा. शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांची इंडिया आघाडीवरती टीका. छोट्या पक्षांशी इंडिया आघाडी भाजपसारखीच वागल्याचा हल्लाबोल. एसटी कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा वेतनाचा प्रश्न सुटला. 15 जुलैपर्यंत बँक खात्यामध्ये वेतन जमा होणार. एक सदस्यीय समितीच्या तपासामध्ये दोषी आढळल्यास पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ, केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती. समितीपुढे म्हणणं मांडू, खेडकरांची प्रतिक्रिया. सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर ओबीसी समाज मुंबईमध्ये धडकेल, लक्ष्मण हाके यांचा इशारा. 288 आमदार पाडण्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून करा, जरांगेंना सल्ला. वसईत खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून झालेला अपघात, शिक्षिकेचा मृत्यू. नागरिकांमध्ये संताप, ठेकेदाराच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे विवाहबद्ध. शाही विवाह सोहळ्यामध्ये देश विदेशातल्या सेलिब्रिटींची आणि राजकारण्यांची मांदी आली. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन.